नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणिताच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये मी आजच्या 13व्या दिवसाच्या पाठामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा घटक आहे भूमितीमधला त्रिकोणाचा बाह्यकोण. आता त्रिकोणाचा बाह्यकोण म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. आता ह्या अभ्यासल्यानंतर आपल्याला काय येणार आहे, तर त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे गुणधर्म सांगता येतात आपल्याला. आता त्रिकोणाचा बाह्यकोण अभ्यासण्यापूर्वी थोडंसं आपल्याला उजळणी दिलेली आहे. इथं काय दिलेलं आहे, तर त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोण म्हणजे काय, तीन कोण असलेला, तीन बाजू असलेला बंदिस्त आकृती म्हणजे त्रिकोण होय. आता तीन नैकरेषीय बिंदूंनी बिंदूंना रेषाखंडाने, आता हे तीन नैकरेषीय बिंदू आहेत, याला जर रेषाखंडाने जोडलं तर अशा बंदिस्त आकृतीस त्रिकोण असे म्हणतात. आता त्रिकोणाच्या सर्व आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते, 180 अंश असते. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री, म्हणजे त्रिकोणाच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता लगतचे किंवा संलग्न कोण म्हणजे या पद्धतीनं हे का हे हा आणि हा, इथं हे किरण आहेत त्यामुळे हे बाण असतात. ज्या दोन कोणामध्ये ही एक भुजा सामायिक असते, हा कोण आणि हा कोण, एक भुजा ही सामायिक आहे आणि त्याचे आंतरभाग विभिन्न असतात, वेगवेगळे असतात, यांना संलग्न कोण किंवा लगतचे कोण किंवा ॲडजेसंट अँगल असे म्हणतात. मधली एक बाजू सामायिक असते हां त्याच्यात. आता रेषीय जोडीतील कोण, अँगल इन लिनियर पेअर, बघा याच्यामध्ये काय होतं, तर त्रिकोणाच्या ह्या ज्या ह्या कोणाची ही भुजा आणि ही भुजा ही सरळ रेषा तयार करतात, विरुद्ध किरण असतात परस्परांचे, आणि एक बाजू सामायिक असते ही बाजू, आणि याला रेषीय जोडीतील कोण अँगल इन लिनियर पेअर असे म्हणतात. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणजेच द सम ऑफ लिनियर पेअर, अँगल ऑफ लिनियर पेअर इज द 180 डिग्री, म्हणजेच अँगल इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी, ते पूरक असतात. ते कशा असतात, पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज ही 180 अंश असते. आता त्रिकोणाचा बाह्यकोण आणि त्याचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. त्रिकोणाचा बाह्यकोण म्हणजे काय, बघा आता इथं त्रिकोण ए बी सी काढलेला आहे. हा त्रिकोण ए बी सी आणि त्याचं ही बाजू वाढवून हा तयार झालेला ए सी डी, हा त्रिकोण ए बी सीचा बाह्यकोण आहे. इथं जर मी असं वाढवलं तर हा एक बाह्यकोण, इथं बघा या पद्धतीनं वाढवलं तर हा बाह्यकोण आहे, हा बाह्यकोण आहे, म्हणजे प्रत्येक शिरोबिंदूजवळ, इथं हा आणि हा, प्रत्येक शिरोबिंदूजवळ दोन बाह्यकोण असतात. असे त्रिकोणाला एकूण 6 बाह्यकोण असतात. हा बाह्यकोण म्हणजे एक्स्टेरियर अँगल म्हणतात. बाह्यकोणाला काय म्हणायचं, एक्स्टेरियर अँगल. आणि हे दोन दूरस्थ आंतरकोण आहेत, रिमोट इंटेरियर अँगल म्हणतात त्याला, रिमोट इंटेरियर अँगल. आता दूरस्थ इथं गुणधर्म काय आहे बघा, इथंच मी सांगते. हा एक्स्टेरियर अँगल म्हणजे बाह्यकोण आहे, या बाह्यकोणाचं माप त्याच्या या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते. हा 50 अंश आहे, हा 60 अंश आहे, तर या बाह्यकोणाचं माप 50 अधिक 60 म्हणजे 110 अंश असते. याचा अर्थ काय, तर बाह्यकोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. द मेजर ऑफ एक्स्टेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल, इज सम ऑफ मेजर ऑफ रिमोट इंटेरियर अँगल, दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. आणि त्रिकोणाचा बाह्यकोण हा त्याच्या दूरस्थ आंतरकोणापेक्षा मोठा असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. बाह्यकोण हा दूरस्थ आंतरकोणापेक्षा मोठा असतो, म्हणजेच हा जो कोण आहे तो याच्यापेक्षा मोठा असतो आणि याच्यापेक्षा मोठा असतो, असणारच, कारण या दोघांच्या बेरजे एवढं ह्याचं माप असतं.
अशा पद्धतीनं आपला हा पाठ्यांश संपलेला आहे. आता आपण ह्याची उदाहरणं सोडवूया. सोपी उदाहरणं आहेत आत्ताच्या गुणधर्मावर. ए बी सी त्रिकोणाचा हा ए सी डी हा बाह्यकोण आहे. कोण बी बरोबर 40 अंश आणि कोण ए बरोबर 70 अंश आहे. तर कोण ए सी डी बरोबर किती? आता लिहायचं, मेजर अँगल ए सी डी हा बाह्यकोण आहे आणि बाह्यकोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. हा गुणधर्म आधी लिहायचा. बाह्यकोणाचे माप दूरस्थ आंतरकोणाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. म्हणून मेजर अँगल ए सी डी बरोबर मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी. एचं माप किती आहे? 40 अधिक 70 सॉरी सॉरी एचं माप 70 आहे. एचं माप 70 आहे आणि बीचं माप 40 आहे. आणि मग किती झालं? 7 आणि 4 11 110 अंश. ए सी डीचं माप किती आलं? 110 अंश आलेलं आहे. आता पुढं शेजारच्या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये एक्स वाय झेडच्या किमती काढा. हा 100 आहे. एक्स किती असेल बघा. आता हे दोन्ही विचारात केला तर हे अँगल इन लिनियर पेअर आहेत, म्हणजे रेषीय जोडी आहे. आणि ही रेषीय जोडी आहे म्हणून अँगल एक्स बरोबर रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. गुणधर्म लिहायचा पहिल्यांदा आणि मग हे करायचं. रेषीय जोडीतील गुणधर्म काय येणार? रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर इज इक्वल टू 180 डिग्री असा गुणधर्म लिहायचा. आणि मग अँगल एक्स बरोबर 180 वजा 110, इथं 110 आहे ना, हां 110 बरोबर किती येणार आहे? 70 अंश. आणि मग एक्सचं माप किती आलं? 70 अंश आलं. आता झेडचं माप 140 आहे. वायचं माप आपण काढूया. सॉरी सॉरी ह्याचं इथलं माप हे 140 आहे. आता आधी झेड काढूया आपण. झेड बरोबर मगाचाच गुणधर्म, हा 140 आणि हा लिनियर पेअर आहेत. हे दोन्ही लिनियर पेअर आहेत म्हणजे बेरीज 180. म्हणून 180 वजा 140 बरोबर 40 अंश. म्हणजे झेडचं माप किती आलं? 40 अंश आलं. आता वायचं माप काढायचं. आता आपल्याला काय आहे बघा, बाह्यकोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं असंही चालतं, किंवा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांच्या बेरजेवरूनही चालतं. आपण आपला गुणधर्म बाह्यकोणाचा वापरूया की 140 बरोबर एक्स अधिक वाय. 140 बरोबर एक्सचं माप 70 काढलेलं आहे अधिक वाय. आणि म्हणून बघा इथं करते, म्हणून 140 वजा 70 बरोबर इकडं कोण राहिलं? वाय. म्हणून वाय बरोबर 70 अंश. वाय बरोबर 70 अंश. आता दिवस 14वा आहे. या 14व्या दिवसामध्ये आपल्याला काय अभ्यासक्रम दिलेला आहे आपण बघूया. आधी त्रिकोणाची मध्यगा आणि शिरोलंब. त्रिकोणाची मध्यगा आणि शिरोलंब. आता मध्यगा आणि शिरोलंब, शिरोलंबाला अल्टिट्यूड असं म्हणतात आणि मध्यगा मेडियन असं म्हणतात. आता अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब म्हणजे काय? बघा, त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूपासून समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजेच शिरोलंब होय. काय? तर शिरोबिंदूतून समोरील बाजूवर टाकलेला लंब. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल ऑन किंवा टू म्हणा टू द अपोजिट साईड. म्हणजे शिरोबिंदूतून समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजे शिरोलंब होय. आणि मध्यगा कोणाला म्हणतो आपण? तर बघा,
त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूच्या मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा मध्यबिंदू आहे. यस इज द मिड पॉईंट आहे, मध्यबिंदू आहे. आणि मग हे दोन कॉन्ग्रियंट दाखवले मी, कारण मध्यबिंदू आहे म्हणजे दोन्ही क्यू एस आणि एस आर हे समान मापाचे असणार आहेत. आणि मग शिरोबिंदूतून समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड, द लाईन सेगमेंट जॉईनिंग फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ ट्रँगल टू द मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड, टू द मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड इज कॉल्ड एज द मेडियन ऑफ ट्रँगल. आता पहिल्या, आता इथं मेडियन कोण आहे तर बघा, पियस इज द मेडियन, पियस इज द मेडियन. आणि ए डी जो आहे हा ए डी हा शिरोलंब आहे, ए डी लंब बी सी. आणि म्हणून ए डीला बाजू बी सीवर काढलेला शिरोलंब असे म्हणतात. असे शिरोलंब आपल्याला तीन काढता येतात, एपासनं, बीपासनं, सीपासनं. मध्यक आपण तीन. आणि हे सगळे शिरोलंब जे आहेत हे एकसंपाती असतात. इथं बघा, त्रिकोणाचे शिरोलंब हे एकसंपाती असतात. हे तीनही शिरोलंब आहे, हे बघा सी एफ, बी ई आणि ए डी. तिन्ही शिरोलंब एकसंपाती आहेत, कॉनकरंट आहेत, म्हणजे ते एकाच बिंदूत छेदतात. इथं ओ या बिंदूत इथं छेदलेले आहेत. आणि त्यांच्या छेदन बिंदूस हा ओ जो आहे त्याला लंबसंपात बिंदू असे म्हणतात. त्याला काय म्हणायचं? लंबसंपात बिंदू असे म्हणतात. आता त्रिकोण ए बी सी मध्ये ए डी लंब बी सी, बी लंब हे ए सी आणि बी सी, बघा सॉरी सी एफ लंब ए बी, हे जे तीन आहेत ते शिरोलंब आहेत, अल्टिट्यूड्स आहेत. आणि तिन्ही शिरोलंब एकसंपाती आहेत. आता त्रिकोणाच्या मध्यगा, त्रिकोणाला तीन मध्यगा असतात आणि ह्या तिन्ही मध्यगा ह्या एकसंपाती असतात. म्हणजे इथं पण बघा, सी एफ बी आणि ए डी ह्या तिन्ही मध्यगा एकाच बिंदूत छेदतात, जी या बिंदूत छेदतात. आणि जी बिंदू जो आहे त्याला गुरुत्वमध्य असे म्हणतात, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी गुरुत्वमध्य असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे बघा आपला, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते, कर्णाच्या निम्मी आहे. आणि त्रिकोणाची मध्यगा कुठेही बघा, आपल्याला एक उदाहरण सांगते मी, त्रिकोणाची मध्यगा परस्परांना दोनास एक प्रमाणात विभागतात. म्हणजे ही मध्यगा आहे, ही मध्यगा आहे आणि ही इथं दोन भाग तयार होतात वरती आणि इथं एक भाग, म्हणजे हा दोन भाग होतात ए जी आणि हा जी डी एक भाग. म्हणून दोनास एक सगळीकडं, हे शिरोबिंदूकडं दोन भाग होतात आणि इथं एक भाग, इथं शिरोबिंदूकडं दोन भाग आणि इथं एक भाग होतात. म्हणजे हे 6 सेंटीमीटर असेल, ए जी जर 6 असेल तर जी डी 2 असते, सॉरी 3 असते निम्मतेच्या. हे दोन भाग आणि हा खाली एक भाग असतो. आणि हा महत्त्वाचा आहे, मध्यगेची लांबी ही कर्णाच्या निम्मी असते. मध्यगांच्या छेदन बिंदूस मध्यगा संपात बिंदू किंवा गुरुत्वमध्य असे म्हणतात. जी हा मध्यगा संपात आहे किंवा गुरुत्वमध्य आहे. आता स्वाध्याय बघा, आपल्याला दिलेला आहे स्वाध्याय, आपल्याला काय दिला आहे बघा, तर त्रिकोण पी क्यू आर हा एक लघुकोन त्रिकोण आहे. त्रिकोण पी क्यू आर हा लघुकोन त्रिकोण आपण काढूया, पी क्यू आर तीनही शिरोलंब काढ. आता शिरोलंब कसे काढायचे बघा, आपल्यातला गुण्या असतो आणि त्रिकोणी गुण्या हा इथं त्याचं बघा, पीपासून आधी काढूया, त्रिकोणी गुण्या असा लावायचा आपला, त्रिकोणी गुणा या पद्धतीनं बसतोय. आणि हा लंब काढायचा, त्रिकोणी गुण्या माहिती आहे तुम्हाला, आणि तो गुण्या लावून हे शिरोलंब काढायचं. पुन्हा या बिंदूचा पण शिरोलंब काढायचा त्रिकोणी गुण्या लावून, आणि या शिरोबिंदूचा पण काढायचा. असे तीनही शिरोलंब काढायचा.
आणि संपात बिंदूला ओ नाव द्यायला सांगितलं आहे. महत्त्वाचं काय तर आपण इथं लंब दाखवायला विसरायचं नाही. पुढं त्रिकोण एक्स वाय झेड हा काटकोन त्रिकोण आहे. एक्स वाय झेड हा काटकोन त्रिकोण आहे. त्याच्या मध्यगाकाड, आता त्याच्या मध्यगा काढताना ह्याचा आधी मिड पॉईंट आपण काढला पाहिजे. मग हे जोडायचं, ह्याचा मिड पॉईंट. मिड पॉईंट कसं काढायचं तर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन त्याचे कंस टाकायचे एका असा असा आणि असा. आणि मग ह्यातनं जाणारा हे काढलं की हा मिड पॉईंट मिळतो. तसंच इकडं पण मिड पॉईंट आधी शोधायचे आणि मग त्याच्या मध्यगा काढायच्या. आणि ह्या मध्यगा ज्या आहेत त्याला संपात बिंदूला जी नाव द्यायचं. काटकोन त्रिकोणात बघा प्रश्न काय आहे. काटकोन त्रिकोणात, हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 सेमी असेल तर कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी किती. ए बी सी आता आणि इथं डी म्हणूया. कर्ण ए सी बरोबर, कर्ण ए सी बरोबर 15 सेमी. आणि बी डी देअरफोर मध्यगा बी डी बरोबर 15 निम्मी असते, 15/2 म्हणजे 7.5 सेमी. 7.5 सेमी कारण बघा कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी ही कर्णाच्या निम्मी असते. तो गुणधर्म तिथं लिहायचा, गुणधर्माचा उल्लेख करायचा. आता पुढचा 15वा दिवस आहे आणि इथं घटक आहे त्रिकोण एकरूपता, त्रिकोणाची एकरूपता. आता त्रिकोणाच्या एकरूपतेमध्ये कॉन्ग्रुएंटची, कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स, त्रिकोण एकरूप त्रिकोण कॉन्ग्रुएंट ट्रँगल आणि कॉन्ग्रुएन्सी इन ट्रँगल, कॉन्ग्रुएन्स इन ट्रँगल. आता आपल्याला त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या माहिती आहेत. बा 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 कसोटी, एस 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 साईड साईड साईड, बा को बा, यस ए यस, को बा को, ए यस ए आणि कर्णभुजा, कर्णभुजा साईड हायपोटेनियस टेस्ट, साईड हायपोटेनियस टेस्ट. आता जरा आठवूया एकरूप रेषाखंड. एकरूप रेषाखंड, जर दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते एकरूप असतात. हाही 4 सेमी असेल आणि हा सुद्धा 4 सेमी असेल तर सेगमेंट किंवा रेख ए बी बरोबर रेख सी डी, रेख ए बी कॉन्ग्रुएंट रेख सी डी, रेख ए बी एकरूप रेख सी डी. म्हणजे रेषाखंडाची लांबी समान असेल तर रेषाखंड एकरूप असतात. आणि एकरूप कोण, एकरूप कोण, जर कोणांची मापे समान असतील तर ते कोण एकरूप असतात. एकरूप त्रिकोण, जर त्रिकोण एक त्रिकोण उचलून दुसऱ्या त्रिकोणावर ठेवला आणि तंतोतंत जुळला तर ते एकरूप आहेत असे म्हणतात. आता त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर एकरूप असतील तर ते चिन्हाने असं दाखवतात. एकरूपतेचं चिन्ह बघा या पद्धतीनं, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. आता त्रिकोणाची एकरूपता, त्रिकोणाची एकरूपता यामध्ये बघा त्रिकोण एकरूपतेमध्ये ह्या दोन त्रिकोणात आपल्याला सारख्या कोणाने घटक दाखवलेले आहेत. आता इथं बघा इथं सारखे कोण आहे, ह्या दोन्ही खुणा सारख्या आहेत, ह्याचा अर्थ काय. बाजू एस टी एकरूप बाजू एक्स वाय, बाजू एस यू एकरूप बाजू एक्स वाय, बाजू टी यू एकरूप बाजू वाय झेड. कारण खुणासारख्या आहेत, कोण यस एकरूप कोण एक्स, खुणासारख्या आहेत, कोण टी एकरूप कोण झेड आणि कोण यू एकरूप कोण वाय. म्हणजे सारख्या खुणांनीही दाखवलेल्या आहेत, एकरूप दाखवलेले आहेत
आणि एकास एक संगती त्याची कशी लिहिता येईल बघा, त्याची त्रिकोण एकरूपतेची एकास एक संगती आपण मांडू शकतो. आता एकास एक संगती माग मांडत असताना इथं त्यांनी मांडलेलं आहे बघा की त्रिकोण यस यू टी हे वरचं यस आहे, यस यू टी एकरूप त्रिकोण एक्स वाय झेड, यस यू टी आणि एक्स वाय झेड म्हणजे सारख्या खुणांचे कोण पहिल्या क्रमांकावर आले तर पहिल्या क्रमांकावर, टी इथं शेवटी आहे तर झेड शेवटी आहे, या पद्धतीनं ह्याची मांडणी आहे. आता एकरूप त्रिकोणाची व्याख्या काय दिलेली आहे आपल्याला, तर शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार दोन त्रिकोणाचे सर्वसंगत घटक, सर्वसंगत घटक म्हणजे कोण, तर तिन्ही कोण आणि तिन्ही बाजू एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार म्हणजे वन टू वन करस्पॉन्डन्स इन द व्हर्टेक्स, अकॉर्डिंग टू द वन टू वन करस्पॉन्डन्स इन व्हर्टेक्स, इफ ऑल द करस्पॉन्डिंग साइड्स अँड अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता एकरूपतेच्या कसोट्या, पहिली आहे बा को बा कसोटी. आता बा को बा कसोटी म्हणजे काय आहे, एस ए यस, यस ए यस. आता ही कसोटी वाचन कशी करायची बघा, आपण ओळखायची कशी, तर एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यामधील समाविष्ट कोण, त्यामधील समाविष्ट कोण म्हणजे दोन बाजूंच्या मधला आहे, हे अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यामधील समाविष्ट कोण यांच्याशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण आपल्याला बा को बा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण एल एम एन. कसोटी ओळखायला अतिशय सोपं आहे, कसोटीचं वाचन अतिशय सोपं आहे बघा. बा बाजू आहे, को कोण आहे, पुन्हा बाजू बा को बा, बा को बा, बा को बा, असं त्रिकोणाचं वाचन आलं पाहिजे. म्हणजे दोन बाजू आणि त्यामधील समाविष्ट कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यामधील संगत समाविष्ट कोणाशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. आता पुढची बा 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 कसोटी एस 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 टेस्ट. एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू बघा, हे अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणजे काय, तर तिन्ही बाजू एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकाशी एकरूप असतात. त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर, एकरूपतेचं खूण हे लक्षात ठेवायचं चिन्ह. आता पुढची टेस्ट आहे को बा को कसोटी. को बा को कसोटी कशी आहे, को बा को कसोटी बघा, कोण बाजू कोण, कोण बाजू कोण, एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यामधील समाविष्ट बाजू हे अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण व त्यामधील समाविष्ट बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. कोबाको दोन कोण आणि त्यामधील समाविष्ट बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोण आणि संगत समाविष्ट बाजूशी एकरूप असेल तर ते कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. पुढं को को बा कसोटी. आता कोण कोण बाजू, एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यामध्ये समाविष्ट नसलेली बाजू अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण आणि समाविष्ट नसलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. को बा को कसोटी. पुढची आहे कर्णभुजा कसोटी. पुढची आहे कर्णभुजा कसोटी.
जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या कर्ण आणि संगत बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. कर्णभुजा कसोटी ही फक्त काटकोन त्रिकोणालाच लागू होते. हे बघा, इथं काटकोन त्रिकोण ए बी सी दिलेला आहे आणि त्याची एक बाजू आणि एक कर्ण हे अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक बाजू यांच्याशी एकरूप असेल तर दोन त्रिकोण एकरूप असतात. कुठली कसोटी? कर्णभुजा. कर्ण आणि भुजा म्हणजे कर्ण आणि एक बाजू एकरूप असतील तर ती कर्णभुजा कसोटी. आता स्वाध्याय बघा. कर्णभुजा कसोटीचे स्वाध्याय आपण सोडवूया. प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ओळखायचं आहे. आपण कोणती कसोटी आहे बघा, कसोटी कोणती आहे ती ओळखायची आहे. आता पहिल्या आकृतीत आपल्याला ओळखतंय की हा काटकोन त्रिकोण आहेत हे दोन्ही, कारण इथं काटकोन दाखवलेला दिसतं, इथं आणि इथं काटकोण आहे. मग काटकोन त्रिकोण म्हटलं की शक्यतो कर्ण आणि ही भुजा एकरूप आहे. मग आता ह्या कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कुठले दोन त्रिकोण? त्याचं नाव लिहायचं आपण. कुठले दोन त्रिकोण तर बघा, त्रिकोण एम एस टी व त्रिकोण एम बी टी हे कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. आता हा कर्ण जो आहे, हा कर्ण एम टी हा सामायिक आहे. इकडच्या पण त्रिकोणाला आहे आणि इकडच्या पण त्रिकोणाला आहे, तो सामायिक आहे. पुढच्या आकृतीत बघा, बाजू एकरूप दिसते, ही बाजू एकरूप दिसतेत, बाजू एकरूप दिसतात आणि दुसरा घटक लपलेला आहे तो म्हणजे हे दोन कोण. यांना कसले कोण म्हणायचं? विरुद्ध कोण. आणि म्हणून इथं कुठली कसोटी बसत्या? तर बा को बा कसोटी. बा को बा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप आहेत. पुढं बघा, आता इथं या आकृतीमध्ये काय आपल्याला दिसतात, एकरूप कुठले ह्यानं दिसतात बघूया आपण. कुठल्या कसोटीने एकरूप दिसतात बघूया. इथं को बा आपली ही कसोटी, शेवटची कसोटी को को बा किंवा बा को को ही कसोटी, को को बा किंवा बा को कसोटी, को को बा कसोटी म्हणजे इथं बघा हे कोण एकरूप आहेत. को को आणि ही बा म्हणजे सामायिक आहे, दोन्ही त्रिकोणांना आहे ती. को को बा कसोटीनुसार हे. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, रेख ए डी एकरूप रेख ए सी. रेख ए डी आणि रेख ए सी, ई सी ए डी आणि हे बघा, ए डी आणि ए सी एकरूप आहेत. आणखी कोणती माहिती दिल्यानंतर त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ई बी सी बा कोको कसोटीनुसार एकरूप होतील. बा कोको, कोको बा पण म्हणतात आणि बा कोको पण म्हणतात. मग आता ही बाजू तर एकरूप आहे, आणखी एक लपलेला घटक आहे हे विरुद्ध कोण, आणि मग हा कोण दिला पाहिजे आपल्याला एकरूप. बघा हा, हे दोन एकरूप दिले पाहिजेत म्हणजे कोण डी एकरूप कोण ई दिला पाहिजे, मग बा कोको कसोटीनुसार होतात. किंवा कोण ए एकरूप कोण सी दिला पाहिजे, मग ते बा कोको कसोटीनुसार एकरूप होतात. अशा पद्धतीनं आपण आज हा या तीन दिवसांचा अभ्यास आपण पूर्ण केलेला ह्या व्हिडिओमध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपली सराव चाचणी होईल. अतिशय महत्त्वाची सराव चाचणी आहे, तुम्ही व्यवस्थित पूर्ण लिहिली पाहिजे, कारण अंतर्गत मूल्यमापनाला त्याचे मार्क धरणार आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये चाचणी सोडवणं अतिशय गरजेचं आहे.